ही मैत्रीणो मागच्या भागामध्ये मा आपण नोकरीतील संधी याबद्दलची माहिती बघत होतो म्हणजे उद्योग समूहामधील तुम्हाला मिळणाऱ्या नोकरीच्या संधीत याबद्दल आपण थोडक्यात माहिती बघितली होती आता आपण याच्यामध्ये अन्न प्रक्रिया क्षेत्रातील विविध कामांच्या भूमिका याबद्दलची माहिती बघूया आता त्याच्यामध्ये तीन पार्ट केलेले आहे की अन्न प्रक्रिया क्षेत्र प्रक्रिया लाईन आणि प्रक्रिया व्यतिरिक्त लाईन तर या क्षेत्रामध्ये तुम्हाला कोणते कोणते पद मिळू शकतात याची माहिती तिथे दिलेली आहे तर अन्न प्रक्रिया क्षेत्रामध्ये पहिला आहे फळे आणि भाज्यात फळे आणि भाज्या या प्र उद्योगाशी संबंधितमध्ये तुम्हाला प्रक्रिया लाईन आणि प्रतिक प्रक्रिया व्यतिरिक्त लाईन यामध्ये कोणती कोणती पदे असतात तर प्रक्रिया लाईनमध्ये अन्न तंत्रशास्त्रज्ञ उत्पादन पर्यवेक्षक यंत्रचालक यंत्र, यंत्र देखरेखतज्ञ तंत्रज्ञ रेफ्रिजरेशन तंत्रज्ञ आवेष्टक व हमाल तसंच प्रक्रियाव्यतिरिक्त लाईनमध्ये खरेदी कार्यकारी गुणवत्ता गुणवत्ताप्रमुख शिपप्रमुख विपणन कार्यकारी संशोधन आणि विकास प्रमुख संशोधन आणि विकास शास्त्रज्ञ ही पदे अवेलेबल असतात तसं दूध आणि दुग्धसर्जन पदार्थाशी निगडीत व्यवसाय असेल तर तिथेसुद्धा रसायनशास्त्रज्ञ दुग्धशास्त्रज्ञ पर्यवेक्षक उत्पादक व्यवस्थापक यंत्रचालक यंत्र देखरेख तज्ज्ञ रेफ्रिजरेशन तंत्रज्ञ यांची पदेरिक्त असतात तसेच खरेदी कार्यकारी गुणवत्ता गुणवत्ताप्रमुख प्रमुख विपणन कार्यकारी संशोधक आणि विकास प्रमुख संशोधन आणि विकास शास्त्रज्ञ म्हणजे या विषयीची तुम्हाला ज्ञान घ्यावे लागेल याविषयीची एखादी डिग्री तुम्हाला प्राप्त करावी लागेल तसेच याच्यामध्ये उद्योग समूहामध्ये गेल्यावर तुम्हाला त्याबद्दलचं ट्रेनिंगसुद्धा दिल्या जातं तसंच तस मांस आणि समुद्र उत्पादने जिथे जिथे यावर निगडीत उद्योग आहेत तिथे जनावरे कापणारे व त्यातील हाडे काढणारी जनावरांना घालणारे व लटकवणारे देखरेख तंत्रज्ञ स्वच्छता निरक्ष शिफ्ट पर्यवेक्षक ते इथे जनरली जेंट्स लोकांनाच प्राधान्य दिलेला जातं कारण की अशा प्रकारची जी, जी कामं ती लेडीज करत नाही म्हणून जास्त इथे रिक्त जागा ज्या आहेत त्या जेंट्स लोकांच्याच असतील पण त्या व्यतिरिक्त तुम्हाला खरेदी कार्यकारी गुणवत्ता गुणवत्ताप्रमुख प्रमुख विपणन कार्यकारी संशोधन आणि विकास प्रमुख संशोधन आणि विकासशास्त्रज्ञ याच्यासुद्धा रिक्त जागा असतात इथे लेडीज आणि जेंट्स दोन्हीही जागा भरू शकतात किंवा अर्ज करू शकतात तर धान्य आणि तेलबियाशी निगडीत उद्योगधंद्यामध्ये धान्य दळणारे धान्य निवडणारे शिफ्ट पर्यवेक्षक उत्पादक व्यवस्थापक यंत्रचालक यंत्र, यंत्र देखरेख तंत्र तंत्रज्ञ यांच्या जागा रिक्त असतात तसेच विक्रीय वस्तू खरेदीकार गुणवत्ता नियंत्रक विश्लेषक कार्यकारी व्यवस्थापक धाटे कोठारे कार्यकारी विपणन कार्यकारी संशोधन आणि विकास प्रमुख संशोधन आणि विकास शास्त्रज्ञ यांच्या जे आहे ही पदे इथे असतात तसंच वेष्टीकरण केलेले पॅकबंद अन्न पदार्थामध्ये आवश्यक व हमाल पर्यवेक्षक गुणवत्ता नियंत्रक विश्लेषक तपासक तंत्रज्ञ तसंच त्या व्यतिरिक्त जागा म्हणजे संशोधक आणि विकास प्रमुख विपणन कार्यकारी गुणवत्ता प्रमुख शिप प्रमुख पेये विविध प्रकारची पेये आहेत बारावीमध्ये तुम्हाला पेय तंत्रज्ञान नावाचं एक स्वतंत्र असं प्रकरण आहे तर अशी विविध प्रकारची पेय बनवणाऱ्या उद्योगामध्ये व्यवस्थापक बंदिस्त करणारे चालक गुणवत्ता नियंत्रक विश्लेषक रसायनशास्त्रज्ञ पर्यवेक्षक आणि देखभाल तंत्रज्ञ इलेक्ट्रिशियन आणि उपकरण अभियंता यांच्या ज्या जा जागा आहे ते तिथे असतात तसेच खरेदी कार्यकारी गुणवत्ता प्रमुख शिप प्रमुख विपणन कार्यकारी संशोधन आणि विकास प्रमुख संशोधन आणि विकास शास्त्रज्ञ या अशा ज्या ज्या नोकरीच्या संधी आहे या उद्योग समूहामध्ये तुम्हाला प्राप्त होत असत फक्त त्याच्याशी निगडीत असं तुम्हाला शिक्षण घ्यायचं आहे अन्नशास्त्र या विषयाचं शिक्षण घेतलं असेल तर तुम्हाला निश्चितच इथे पदवर्तीच्या वेळी तुम्ही जागेसाठी अप्लाय करू शकता म्हणून ह्या हा विषय जो आहे तो अतिशय महत्त्वाचा सांगितलेला आहे तर नोकरीची संधी जी आहे ते अन्न व्यावसायिकरित्या यशस्वी कारकिर्द करू शकतील असे हुद्दे आणि उद्योग आहेत म्हणजे तुम्ही स्वतःचा व्यवसायसुद्धा निर्माण करू शकतात आणि तसेच त्यामध्ये विविध प्रकारची पदेसुद्धा आहे अजून या व्यतिरिक्तसुद्धा पदे असतात त्या पद्याचा आणि उद्योगांचा इथे खालील भागामध्ये आपल्याला माहिती सांगण्यात आलेली आहे तर त्यामध्ये कसं आहे उत्पादन व्यवस्थापक अन्न प्रक्रिया धान्य फळे मास मासे इत्यादी पॅकेजिंग उद्योगामध्ये गुणवत्ता व्यवस्थापक म्हणून तुम्हाला पद मिळू शकते तसे तसेच संशोधकशास्त्रज्ञ म्हणून सुद्धा पद मिळू शकतं शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा असते उत्पादन प्रक्रिया विकासशास्त्रज्ञ तसेच वैज्ञानिक प्रयोगशाळा आहे विश्लेषणात्मक जे आहे उत्पादन प्रक्रिया विकास शास्त्रज्ञ आहे गुण खाद्य गुणवत्ता व्यवस्थापक आहे अन्न सुरक्षा अधिकारी पोषण आर्थतज्ञ नियामक प्रकरणाधिकारी तर पोषण आर्थतज्ज्ञ म्हणून सुद्धा तुमची नियुक्ती तिथे होऊ शकते तसंच वैज्ञानिक प्रयोगशाळा विश्लेषणात्मक सहाय्यक उत्पादन पर्यवेक्षक विक्री विपणन आणि ब्रँड व्यवस्थापन सल्लागार उद्योजक इतर आहारतज्ञ पोषक आहारतज्ञ आणि तंदुरुस्ती सल्लागारसुद्धा सुद्धा अशी संधी नोकरीची संधी तुम्हाला तिथे मिळू शकते आणि प्रत्येक त्यांनी टीप दिलेली आहे की प्रत्येक खाद्य उद्योगात आरोग्य स्वच्छता सुरक्षितता जी एम पी इत्यादींची गरज लक्षात घेऊन एफ एस एस ए आय या अन्नशास्त्र आणि अन्न तंत्रज्ञान क्षेत्रातील पदवीधर नियुक्त करणे अनिवार्य केलेले आहे की या निर्णयानुसार पदवीधर कोणताही पदवीधर परंतु अन्नशास्त्राची जर डिग्री तुमच्याजवळ असेल तर अशा डिग्रीचे लोकांना तिथे नियुक्त करण्याचे आदेश दिलेले आहे तसंच अशी प्रमुख विद्यापीठे आणि संस्था याचीसुद्धा आपल्याला त्यांनी माहिती इथे दिलेली आहे अन्नशास्त्र आणि तंत्रज्ञान यांचा अभ्यासक्रम शिकवणारी भारतातील प्रमुख विद्यापीठे आणि महाविद्यालयांची नावे इथे ही नमूद केलेली आहे त्याच्यामध्ये सेंट्रल फूड टेक्नॉलॉजी रिसर्च इन्स्टिट्यूट Uh, मैसूर कर्नाटकमध्ये आहे डिफेन्स फूड रिसर्च लॅबोरेटरी मैसूरमध्ये आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फूड टेक्नॉलॉजी इंटर्नशिप अँड मॅनेजमेंट हे सुद्धा हरियाणामध्ये आहे इंडिया इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रॉप प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी तंजावर तामिळनाडूमध्ये आहे राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्था कर्ना हरियाणामध्ये आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन एन एस आय हैदराबाद तेलंगणा भारतीय कृषी संशोधन संस्था आर आय एस आय नवी दिल्ली सेंट्रल ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी इम्फाल इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आय टी खरगपूर इथे सगळ्या ज्या आहे बागा विद्या पीट महा विद्या ले, ले ते विद्यापीठ आणि महाविद्यालय आपल्याला इथे दिलेली आहे खालच्या भागामध्ये आपल्याला विद्यापीठे आणि महाविद्यालयसुद्धा दिलेली आहे की जिथे अन्न विज्ञान व तंत्रज्ञानाचा अभ्यासक्रम शिकवला जातो त्याच्यामध्ये आहे कृषी विद्यापीठ आहे मराठवाडा परभणी पंजाबरा देशमुख कृषी विद्यापीठ अकोला इथे तुम्ही जाऊ शकता बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली महात्मा फुले विद्यापीठ राऊरी एन सी एस एन डी टी महाविद्यालय जे आहे विद्यापीठ ते मुंबई पुणे तसेच इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी हे सुद्धा मुंबई आणि जालना व भुवनेश्वर इथे कॅम्पसमध्ये आहे लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी एल आय टी म्हणतात त्याला नागपूर इथे आहे राष्ट्र संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा और विद्यापीठ औरंगाबाद उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती इथेसुद्धा तुम्ही तुमची जी आहे ते पदवी प्राप्त करू शकता तसेच महाराष्ट्र राज्यातील इतर डिम्स खाजगी विद्यापीठे महाविद्यालय इत्यादींची माहिती त्यांनी आपल्याला इथे दिलेली आहे तर यानंतर आपलं हे प्रकरण पूर्ण संपलेलं आहे या प्रकरणानंतर तुम्हाला स्वाध्याय दिलेला आहे तो स्वाध्यायसुद्धा तुम्हाला सोडवायचा आहे तो पूर्ण स्वाध्याय सोडवायचा आहे आणि तसेच आपल्या घटक चाचणीमधले पहिले दोन प्रकरण येतील एकूण तेरा प्रश्न राहतील पंचवीस मार्गाची घटक चाचणी राहील आणि ती ऑनलाईनच राहील ऑब्जेक्टिव्हच प्रश्न असल्यामुळे तुम्हाला ती ऑनलाईनच सोडवावी लागेल आणि ऑनलाईन टाईमटेबल जो आहे परीक्षेचा तो टाईमटेबलसुद्धा तुमच्या ग्रुपवर पाठवल्या जाईल तर सगळ्यांनी आता अभ्यास करायचा आणि सगळ्या मुलींना जे आहे ते दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा पुढ याच्यानंतर आपण पुढचं प्रकरण घेऊ धन्यवाद